रामकृष्ण भगवान कुर्जेकर हा थोडा गुंड प्रवृत्तीचा आहे, कामधंदा करत नाही, दारू पितो आणि गावातल्या लोकांना व्याजाने पैसे वाटप करतो आणि त्याचे अनावश्यक व्याज घेऊन व्याज घेतो. त्या व्याजाचे पैसे भरपूर असल्यामुळे त्यांनी एक बाईसुद्धा ठेवलेली आहे. याच कारणावरून त्याच्या घरचे सगळे लोक त्याच्यावरती नाराज आहे आणि तो नेहमी दारू पिऊन स्वतःच्या पत्नीला मुलांना मारहाण करत असल्यामुळे घटना तारीख वेळी सगळ्या घराच्या लोकांच्या आईवडिलांच्या भावांचा आणि पत्नींचा आणि त्याच्या सगळ्या सायांचा एकदम राग अनावर झाला आणि त्याला फंदी यांच्या घरी गेला असता त्याला तिथून बोलवून त्याला मारहाण केली आणि मारहाण करून त्याला रिक्षामध्ये बसून पोलीस पाटलाकडे घेऊन गेले. पोलीस पाटलाने आम्हाला लगेच फोन लावला आणि सांगितला असा प्रकार झाला. त्यावरून आम्ही लगेच घटनास्थळावर गेलो आणि तो रामकृष्ण आणि ते एक चेतना माकडे ज्यांनी बाई होती त्याची, त्याला दोघांना घेऊन आम्ही दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल केला. उपचारामध्ये डॉक्टरांनी फ्रॅक्चर आहे असं अभिप्राय दिल्याने त्याच्या स्टेटमेंटवरून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आणि पुढील कारवाई चालू आहे, तपास चालू आहे आणि आरोपींना सुद्धा अटक करत आहोत. एकंदरीत हा प्रकार कौटुंबिक वाद आहे, कुठल्याच प्रकारची धिंड वगैरे आणि कुठल्याच प्रकारचं काही नाही आहे हे. आणि सध्या शांतता आहे, तपास वरिष्ठांच्या आदेशाने माननीय SDP साहेबांचे मार्गदर्शन, माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे सुरळीत तपास चालू आहे आणि आज आम्ही एक तासाने आरोपीसुद्धा अटक करत आहे. बाकी या प्रकरणात आम्ही 143, 148, 355, 325 भारतीय दंडविधानाच्या कलमा लावलेल्या आहे. परत आम्ही तपासामध्ये काय आणखी त्याच्यामध्ये वाढ करता येते याची वरिष्ठांसोबत चर्चा करून आम्ही परत त्या प्रकरणामध्ये कलमा वाढून घेऊ. सांगा बरं, शनिवारी हा सकाळी दारू पाणी पिऊन आला, आपल्या पत्नीला मारत होता खूप. आम्ही नका याला आडवं झालं, आडवं व्हायसाठी नका गेलं, हा नका उठून पर आला दुसऱ्याच्या इथं आणि फंदीच्या इथे नका जाऊन नका बसल्या होता. आम्ही त्याला हटकायला गेला, त्याच्यामुळे नका हा नका पुन्हा धावून पडल्यावर आम्ही नका मारहाण झाली तिथं आणि त्याला आम्ही नका घरी आणत असताना हे अनेक नका संबंध असलेली बाई तिला बी माहीत झालं का याला मारला म्हणून ती तिथून आपल्या घरून आली आणि ती रिक्षावर बसली आणि आम्ही त्यांना पोलीस पाटलाच्या घरी नेलं. बरं, काही मिरवणूक वगैरे काढल्याचा हा प्रकार नाही सर, हे मिरवणूक नाही काढली आम्ही पोलीस पाटलाकडे. आम्ही पोलीस पाटलाकडेच नेला तिथे. पण हा का करत होता असं सगळं? हा दारू पाणी पिते, लहान आहे का 2 वर्षापासून बेभान नाही का, आम्हाला नाही का घरी त्रास खूप देते.